नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जी एम सी नागपूर आणि जी एम सी धुळेसाठी तुम्ही ॲप्लिकेशन केले असतील कुणी कुणी ॲप्लाय आहे ग्रुप डी या पदांसाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही आता सध्या त्या परीक्षेची वाट पाहतायत बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की नागपूर जी एम सी आणि धुळे जी एमसाठी आम्ही ॲप्लिकेशन केलेले आहेत तर याच्या परीक्षा नेमक्या कधी होतील तर बघा मित्रांनो ग्रुप डीची ही जाहिरात जी आहे नागपूर आणि धुळेसाठी प्रसिद्ध झाली होती ज्याच्यामध्ये नागपूरसाठी सहाशे ऐंशी जागा होत्या आणि धुळेसाठी थोड्या कमी होत्या तर याच्यामध्ये दहावी पासवरती गट डचा हा परमनंट मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल हॉस्पिटल जे आहे मित्रांनो तिथं तुम्हाला भेटत होता तर आयबीपीएस मार्फत तुम्ही याचे फॉर्म देखील भरलेले आहेत तर याच्या परीक्षाबद्दल तर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती जे आहे अजूनपर्यंत तरी अपडेट आलेलं नाहीये तर नेमक्या परीक्षा कधी होतील ते एक अंदाजित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा जीएमसी धुळे आणि सी नागपूरसाठी जर आपण बघितला मित्रांनो तर नागपूरची जी वेबसाईट आहे मित्रांनो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो इथं अपडेट आलेले की दिव्यांग उमेदवारकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच मित्रांनो पुढची प्रोसेस यांची परीक्षा बद्दलची या ठिकाणी सुरू झालेली आहे याच्यावरती क्लिक करून जर आपण पाहिलं तर तुमच्यासमोर एक मित्रांनो या ठिकाणी नोटीस ओपन होते ज्याच्यामध्ये पाहू शकता लेखनिकसाठी दिव्यांग उमेदवारकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत वा व्यक्तीकरता लिहिण्याकरता सक्षम नसल्यास त्यांची मागणीप्रमाणे परीक्षेच्या वेळी लेखनिक व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देणे म्हणजेच मित्रांनो लेखी परीक्षा बद्दलची त्यांची तयारी सुरू झालेली आहे तर मित्रांनो नागपूर जी एम मात्र या ठिकाणी हे अपडेट त्यांच्या वेबसाईटवरती बरेच दिवस झालं दिलेलं आहे तर बघा याच्यामध्ये लेखनीसाठी मित्रांनो तयारी सुरू झालेली आहे म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे त्यांनी म्हणजेच मित्रांनो त्यांची लेखी परीक्षेची काय झालेली आहे या ठिकाणी त्यांनी तयारी सुरू केलेली असावी म्हणजेच तुमची जी एम सी नागपूरची जी आहे त्या परीक्षा मित्रांनो लवकरच या ठिकाणी कंडक्ट होऊ शकतात त्याचं मित्रांनो अगोदर तुम्हाला काय होईल वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात होतील तर परीक्षा नेमक्या मग मित्रांनो कधीपर्यंत होतील त्याच्याबद्दल आपण एक अंदाजित माहिती पाहूयात सध्या बघा मित्रांनो आता सध्या तरी टी सी एस आय बी पी एस मार्फत कुठल्याच परीक्षा ज्या आहेत मित्रांनो या ठिकाणी सुरू आहेत लक्षात राहू द्या तरी देखील मित्रांनो जसं की झेडपीच्या राहिलेल्या परीक्षा आहेत कारागृह विभागाची पदभरती आहे आदिवासी विकास विभागाची पदभरती आहे एम आय डी सीची परीक्षा आहे अजून मित्रांनो भरपूर सारे या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत छोटे मोठे ज्यांच्या जाहिराती आल्या होत्या सर्वांच्या परीक्षा घेण्याचे मित्रांनो बाकी आहेत आता सध्या तरी मित्रांनो कुठलीच परीक्षा सुरू नाही आहे आता झेडपीची सुपरवायझर पदाची परीक्षा झाल्या त्यानंतर कुठलंच वेळापत्रक आलं नाही तर मित्रांनो एक या ठिकाणी मार्च एंडिंगपर्यंत जर मित्रांनो या ठिकाणी हे जी निवडणुकीच्या तारखा वगैरे किंवा आचारसंहिताबद्दल काही जर आलं नाही तर मित्रांनो मार्च एंडिंगपर्यंत ह्या पदांचे तुमचे जी एम सीचे वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकतात त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभाग पदभरती कारागृह विभाग पदभरती यांचे देखील मित्रांनो टप्प्याटप्प्याने म्हणजेच मार्च एंडिंगला मित्रांनो या ठिकाणी तुमचे वेळापत्रक सुरू प्रसिद्ध होऊन तुमचे एप्रिल एप्रिल नंतर मित्रांनो पुढे कधीही परीक्षा तुमच्या होऊ शकतात म्हणजे पुढं म्हणजे या ठिकाणी मित्रांनो याच वर्षी परंतु एक दोन महिन्यामध्ये मित्रांनो येणाऱ्या पुढच्या एक दोन महिन्यामध्ये जी राहिलेली तुमची डिपार्टमेंट आहेत त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट होऊ शकतात आता मित्रांनो जे आहेत ते निकाल लावण्याचं काम चालू आहे मित्रांनो बरेच जिल्हा परिषदांचे असेल किंवा राहिलेले कुठल्याच परीक्षा मित्रांनो आता सध्या तरी सुरू नाही आहेत त्याच्यामुळं मित्रांनो याच्यामध्ये तुमचं जी एम सी नागपूर धुळे त्यानंतर आदिवासी विकास विभाग पदभरती असेल कारागृह विभाग पदभरती असेल एम आय डी सी से असेल आणि मित्रांनो जी पीची राहिलेली पदं जी आहेत त्यांच्या परीक्षेंचे वेळापत्रक जे आहेत टप्प्याटप्प्याने आता मित्रांनो मार्च एंडिंगपासून प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकतात कारण की याच्यावरती जास्त करून मित्रांनो आचारसंहितेचा परिणाम होऊ शकत नाही कारण की ऑलरेडी यांच्या प्रोसेस ज्या आहेत त्या सुरू आहेत मित्रांनो ऑलरेडी याच्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यामुळे मित्रांनो याच्यावरती परिणाम होऊ शकत नाही जर त्या डिपार्टमेंटनी तशी परवानगी घेतली तर मित्रांनो त्यांना आचारसंहितामध्ये देखील परीक्षा घेता येतात तशा पद्धतीने सूचना देखील असतात मित्रांनो जर परवानगी घेतली तर परंतु बघूयात मित्रांनो मार्च एंडिंगपर्यंत कुठल्या ना कुठल्या राहिलेल्या परीक्षांबद्दलचे वेळापत्रकं नक्की प्रसिद्ध होतील मित्रांनो आज जी आपण जर बघितलं दहा अकरा तारीख आहे मार्च ची याच्या पुढच्या आठवड्यामध्ये मित्रांनो कुठले ना कुठलं एक एखादं तरी वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकतं मग त्याच्यामध्ये जीएमसी असू शकतं आदिवासी विकास विभाग पदभरती असू शकतं एमआयडीसी असू शकतं किंवा झेडपी असू शकतं किंवा कारागृह विभाग पदभरती असू शकतं यापैकी कुठलं न कुठलं एक तरी मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचं वेळापत्रक टी सी एस आय बी पी एस देऊ शकतात मित्रांनो त्या त्या विभागांना तर ही जी माहिती होती मित्रांनो तुम्हाला तीच द्यायची होती बरेच विद्यार्थी कमेंट करून या ठिकाणी विचारत होते की जी एम सी बद्दल काय आहे तर नागपूरबद्दल मित्रांनो ही अपडेट आहे की या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी दिव्यांग उमद्रणकरता सूचना प्राप्त झालेल्या आहेत ही ऑफिशियल वेबसाईटवरती पीडीएफ आहे जी एम सी धुळेचं मात्र अजून या ठिकाणी दुसरं कुठलेही अपडेट नाही जसे मित्रांनो याबद्दल वेळापत्रक परीक्षेची प्रसिद्ध होतील तशी तुम्हाला व्हिडिओ बनून माहिती दिली जाईल याबद्दल मित्रांनो सर्व अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे धन्यवाद